नमस्कार मित्रांनो, शेवगा पाला शेती यामध्ये आपले स्वागत आहे. बरेच शेतकरी बांधवांचे फोन असतात की आमच्याकडून शेवगा कोण घेईल, किंवा शेवगा पाला जर आम्ही उत्पादित केला तर आमच्याकडून कोण घेईल. तर बांधवांनो, तुम्ही जर का ऑनलाईन गुगलवर सर्च केलं की मोरिंगा पावडर एक्सपोर्टर किंवा लीफ एक्सपोर्टर किंवा शेवगा पाला एक्सपोर्टर, तर तुम्हाला गुगलवरती हजारो नंबर सापडतील. त्या प्रत्येक नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर प्रत्येकजण असं म्हणेल की मला हवं आहे. त्यांना किलोमध्ये नाही तर टनेजमध्ये शेवग्या पाल्याची मागणी असते. परंतु प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी शेतकरी शेवगा पाल्यावरती काम करत आहेत. जास्त तर पाला हा तेलंगणा राज्य व गुजरात तसेच राजस्थानमधून उत्पादित होतो आणि तो दरवर्षी हजारोमध्ये भारतातून इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये पाठवला जातो किंवा एक्सपोर्ट केला जातो. शेवगा लागवड म्हणजे काही खूप मोठी अवघड गोष्ट नाही आहे. ज्याप्रमाणे आपण शेंगांसाठी शेवगा लावतो त्याचप्रमाणे आपण शेवगाच्या झाडांचे संगोपन करते. परंतु याला दर महिन्याला कटाई करावं लागते व संपूर्णतः ऑर्गॅनिक व सेंद्रिय व हिरवेगार असे पानं पाहिजे तर त्याला चांगला क्वालिटीचा भाव भेटतो. तुम्ही याचे स्वतःचे नाव आणि ब्रँडिंग व पॅकिंगसुद्धा करू शकता. परंतु एवढ्या खोलमध्ये आपल्याला जायची गरज नाही. तुम्ही जर क्वालिटीचा पाला तयार केला तर त्याला खूप मागणी आहे. मीसुद्धा अशाच प्रकारे आजच्या 2 ते 3 वर्षा पहिले सुरुवात केली होती. आज माझ्याकडे सर्व पाला हा विकला जात आहे. परंतु बरेच शेतकरी बांधव या गोष्टींकडे दुर्लक्ष करता व ते फक्त मला फोन करून विचारता की तुम्ही आमचा पाला घेता. तर शेतकरी बांधवांनो, मी कोणाकोणाचा पाला घेणार? मी कोणाचाही पाला घेऊ शकत नाही, कारण की मीसुद्धा एक तुमच्यासारखा शेतकरी आहे. परंतु तुम्ही जर पाला लावत असाल तर कोण खरेदी करेल याबद्दल तुम्हाला नक्कीच मी माहिती सांगायचा प्रयत्न करेल. तरी तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर फोनवर विचारण्यापेक्षा तुम्ही स्वतः जर येऊन माझ्या फर्मला भेट दिली तर ते कधी योग्य, कारण फोनवरती बोलायला मर्यादा असतात. मात्र मी पण काही कामात असतो, त्यामुळे कोणी विजिटला आलं तर मला त्यासाठी कामं सोडून घरी थांबावं लागतं. त्यामुळे मी मात्र विजिट फी 500 रुपये आकारत असतो. याची कृपया आपण दखल घ्यावी. तसेच असे नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.